मित्रांवर खालच्या पातळीवरची टीका करायची. या हेतूने राणा दांपत्य अमरावतीतनं मुंबईमध्ये दाखल झालं. त्यांना पोलिसांनी नोटीस दिली की बाबा तुम्ही इकडनं जा, इकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. परंतु ज्या पद्धतीने मीडियासमोर राणा दांपत्य बोलत होते, पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या बद्दल अतिशय खालच्या पातळीवरची घाणेरडी वक्तव्य रवी राणा यांनी केली, हे स्वाभाविकच. कुठल्याही पक्षाच्या नेत्याला बद्दल असं बोललं तर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होतातच. आणि तिकडचं सगळं पोलीस दल असताना त्या ठिकाणी परिस्थिती म्हणजे हाताबाहेर जाऊ नये ह्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या मुंबईच्या पोलिसांनी केल्याच होत्या. मग ते राणाच्या घराच्या इकडे असतील किंवा मातोश्रीच्या बाहेर असतील, परंतु तिकडे पहिल्या दिवशी मोहित कप्पल गेला, काय संबंध तुमचा तिकडे जाण्याचा. दुसऱ्या दिवशी राणा दंपत्यांना अटक झाली आणि त्यांच्यासाठी ती पाहणी करण्यासाठी आमचे किरीटभाई सोमय आले. त्या ठिकाणी त्यांचा काय जाण्याचा संबंध, म्हणजे स्वतःच कुठेतरी चितवणी द्यायची, स्वतःच वातावरण बिघडू न्यायचं आणि त्याच्यानंतर लगेचच सरकार विरोधात तक्रार करायची. आता ह्या सगळ्या पण गोष्टी येतील ना. जर तपास यंत्रणा येत असेल तर आम्हाला भिण्याचं काय कारण आहे, येऊ दे बघू दे. शेवटी कुठली तपास यंत्रणा कायद्याच्या चौकटीत राहून काम करणार, त्या ठिकाणी असलेले वेगवेगळे सीसीटीव्हीचे फुटेज असतील, मोबाईल कॅमेऱ्यात असतील किंवा तुमच्या लोकांच्या कॅमेऱ्यामध्ये असतील, हे सगळे तपासले जातील ना. आणि एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल किंवा कुठल्याही नेत्याबद्दल, अगदी म्हणजे भाजपच्या नेत्याबद्दल जर कोण चुकीचं म्हणत असेल तर त्यांच्या लोकांना राग येणं स्वाभाविक आहे. तसंच आमच्या नेत्याबद्दल बोलत आम्हालाही राग येणं स्वाभाविक आहे. कार्यकर्त्यांच्या भावना हे दुखवण्याचं जे षडयंत्र चालू आहे त्याच्यात तर कुठेतरी म्हणजे सरकार पडत नाही. 2019 पासून वेगवेगळी मूर्त काढली, वेगवेगळे आरोप केले, सरकार पडत नाही. आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला, सरकार पडत नाही. मग आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, धार्मिक तेढ निर्माण करायचं आणि त्याच्यातनं काही नवीन घडवता येतं का, अशी नवीन स्ट्रॅटेजी कुठेतरी शिजली आहे. त्याच्यातनंच हे सगळे कृती सुरू झालेले आहेत. महेश तपासजी, काही वेळापूर्वी संजय राऊत असं म्हणाले की जर राज्यातल्या काही समस्या तुम्हाला आहेत तर तुम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बोलायला हवं होतं. सातत्यानं भाजपकडून पोलीस यंत्रणेवरती आरोप केले जातात आणि आज थेट केंद्रीय गृह सचिवांची